भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यात तब्बल 300 किलोमीटरची जनकल्याण संवाद पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती यात्रेचे संयोजक निवृत्ती शिंदे सरकार, सरपंच परिषदेचे जत तालुका माजी अध्यक्ष बसवराज पाटील व जत नगर परिषदेचे माजी सभापती टिमूभाई एडके यांनी पत्रकार बैठकीत दिली. निवृत्ती शिंदे सरकार म्हणाले की स्वातंत्र्याच्या 75 वर्षात जत तालुका मागास का राहिला या विषयाचं मंथन व तालुक्याच्या विकासावर जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा 2 टप्प्यात करण्यात येणार असून पहिल्या टप्प्याचा शुभारंभ दिनांक 28 जुलै रोजी उमदी येथून होणार आहे. पहिल्या टप्प्यात 6 ठिकाणी मुक्काम करून 7व्या दिवशी पदयात्रा जत शहरात पोहोचेल. तेथे भव्य सांगता समारंभ होणार आहे. पहिला टप्पा 150 किलोमीटरचा आहे. हे अंतर स्वतः तम्मनगौडा रवी पाटील पायी चालणार आहेत. ते थेट शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला, भगिनी, शालेय विद्यार्थी यांची भेट घेऊन जत तालुक्याच्या विविध प्रश्नावर संवाद साधणार आहेत. उमदी, हळी, बालगाव, बोरगी, मोरबगी, जालीहाळ, बुद्रुक, तिकोंडी, संख, लमाणतांडा, दरीबडची, मुचंडी, रावळगुंडवाडी, उंटवाडी, बेंडगिरी, खोजनवाडी, उमराणी, सिंदूर, वसरगी, गुगवाड, वज्रवाड, एकुंडी, जिरगाळ, बिळूर, येळदरी असा जनकल्याण संवाद पदयात्रेचा मार्ग आहे. बसवराज पाटील म्हणाले की जत तालुक्याचा विकास खुंटण्यामध्ये औद्योगिक विकास अत्यंत महत्वाचा आहे. जत तालुक्यातील जनतेचे प्रश्न थेट विचारून तालुक्याचा औद्योगिक, कृषी, शैक्षणिक, आरोग्य, रोजगार व सामाजिक विकास करण्याच्या दृष्टीनं पुढील 5 वर्षात एक ठोस आराखडा तयार करण्यात येणार आहे. शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करून जत तालुक्याचे नंदनवन करण्याचा मानस तम्मनगौडा रवी पाटील यांचा आहे. तालुक्याचे संपूर्ण चित्र पालटण्यासाठी भविष्यातील विकास योजनांची ब्ल्यूप्रिंट बनवण्यात येणार आहे. त्यासाठी जनकल्याण संवाद यात्रा अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. टिमूभाई एडके म्हणाले की जत तालुक्याचा पाणी प्रश्न, तालुक्याचे त्रिभाजन, जत शहरातील क्रीडांगणाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नामकरण, अहिल्यादेवी स्मारक, महात्मा बसवेश्वर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची निर्मिती हा आपला अजेंडा आहे. तालुक्यातील युवक, युवती व महिलांसाठी जिल्हा परिषद गटवार उद्योगधंद्याची निर्मिती असे अनेक प्रश्न भविष्यात तम्मनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोडवण्यात येतील. त्यासाठीही जनकल्याण संवाद पदयात्रा करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व बांधवांनी या यात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलंय. यावेळी युवक मोर्चा सरचिटणीस कामन्ना बणगर, युवा नेते रामचंद्र पाटील उपस्थित होते. जनकल्याण संवाद यात्रा येत्या 28 जुलै पासून तम्मनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमदी येथून सुरुवात होणार आहे. ते एकुंडी लास्ट पॉईंट असणार, तिथून जतला सांगता यात्रा होणार आहे. जनकल्याण संवाद यात्रेचं उद्दिष्ट जे सर्वसामान्य लोकांच्या आजपर्यंत गेल्या 75 वर्षे स्वातंत्र्य मिळाल्यापासून कुठलंही विकासाचं काम झालेलं नाही. आजपर्यंत फक्त पाण्यावर राजकारण करत आलेलं आहे. सर्वसामान्याचे प्रश्न कुठले सुटले नाही. त्याच्यासाठी ही तम्मनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमदीपासून सुरुवात होणार आहे. 28 तारखेपासून ते सर्वसामान्य शेतकरी, कामगार, प्रत्येक गावामध्ये तेथील काही अडीअडचणी आहेत त्याच्यासाठी ही संवाद यात्रा आहे. त्याच्यासाठी प्रत्येक शेताच्या बांधापर्यंत जिथं मजूर काम करत असेल तिथंसुद्धा जाऊन संवाद साधण्याचा हा उद्देश आहे. हा सर्व संवाद यात्रा संपल्यानंतर हे जे विजन तयार होणार आहे ते शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही संवाद यात्रा आहे. संवाद यात्रा हे 7 दिवस चालणारे आहे. 6 मुक्काम 7व्या दिवशी सांगता जतमध्ये होणार आहे. 150 किलोमीटरचंही पायी अंतर आहे, पहिला टप्पा आहे. त्याच्यासाठी सर्व शेतकरी व सर्व नागरिकांनी या संवाद यात्रेमध्ये सहभागी होऊन तम्मनगौडा रवी पाटलांच्या नेतृत्वाखाली जे आपल्या भागातील जे अडीअडचणी आहेत त्या उघडपणे सांगून सर्व नेते मंडळी येणार आहेत संवाद यात्रेमध्ये. मीडिया रिपोर्टर असणार आहेत. त्याच्यामार्फत आपण शासनाला जे आमच्या अडीअडचणी आहेत हे कळण्यासाठी सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावे आणि ही संवाद यात्रा यशस्वी करावी आणि भावी पुढच्या कामाच्या दृष्टीने तम्मनगौडा रवी पाटलांच्या पाठीशी उभे राहावे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही संवाद यात्रा आहे. तम्मनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रा 28 तारखेपासून चालू होणार आहे. याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे जत शहरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक आणि क्रीडा संकुलन आहे तर अहिल्यादेवी होळकर स्मारक नामकरण करणे. जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज उद्यान गेले 40 वर्षापासून आहे, त्याच्या दुरावस्था ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सुशोभीकरण करणे, पशुशहराचा स्मारक तयार करणे गुंडापूर ते छत्री आणि सगळ्यात महत्त्वाची महिलांची जी धंदे नाही त्याला म्हणजे उद्योगधंदे काढण्यासाठी ते प्रत्येक जिल्हा परिषद गटात की महिलांना उद्योगधंदे काढायचे म्हणजे जेणेकरून महिला सबलीकरण करण्याचा हा हेतू आहे आमचा.
जेणेकरून नवीन आता मुली शाळा शिकल्या त्यांच्यासाठी अभ्यास केंद्र नाही. प्रत्येक जिल्हा परिषद गटातील अभ्यासिका काढल्यावर आमच्या त्या मुली एम पी सी होऊन यू पी सी करू शकतील, मोठमोठ्या दर्जाच्या ठिकाणी जाऊ शकतील. अशा प्रत्येक ठिकाणी अनेक आता नेते होऊन गेले, त्यांनी कोणी शिक्षण दर्जा वाढण्यासाठी शिक्षणाचं मोठं काय करण्यासाठी केलं नाही, पण हॉटेल धंदे दुसरे धंदे एवढंच काढलेले आहेत. त्यासाठी पाटील साहेबांनी शैक्षणिक क्षेत्र वाढवण्यासाठी प्रत्येक ह्याच्यातून जिल्हा परिषद गटातून प्रत्येक गावात शैक्षणिक दर्जा कसा वाढवतील, प्रत्येक ठिकाणाची मुलं एम पी सी यू पी सी कशी करता येईल ह्या उद्देशाने चाललेलं आहे. आणि जतमधील व सगळीकडच्या उद्योगधंदे वाढवण्यासाठी जत तालुक्यात 2 पंचायत तालिका एम आर डी सी करते, जत आणि पूर्व भागात. पूर्व भागात अजून काय पाहिजे झालं नाही. काही लोकांनी परवीन खोटे सांगून गेलं की एम आर डी सी आम्ही गुड्डापूरला करणार आहे, याला गुड्डापूर उमदीला ज्या ठिकाणी करणार तिथं त्यांनी नाव अजून जाहीर केलेलं नाही आणि खोटं सांगतात. परवा जतमध्ये करतो म्हणून कंटिजिबिटमध्ये एम आर डी सी जागा देखील बोलून गेली, ती गायरान जागा, तिथं काही करता येणार नाही. अशा पद्धत खोट्या बळीला कोण न बळी पडता, कोणत्या राजकीय नेते न केलेला, आम्ही या 150 किलोमीटरच्या पायप्रवासात लोकांना सव्वा सर्व जतचा विकास, तालुक्याचा विकास या दृष्टिकोनात आम्ही सव्वा यात्रा भाजपतर्फे काढत आहे. जत तालुक्याच्या समग्र विकासासाठी जनकल्याण संवाद यात्रा दिनांक 28 तारखेपासून सुरुवात होणार आहे. या संवाद यात्रेचा मूळ उद्देश तालुक्यातील आर्थिक, औद्योगिक, महिलांचे जे समस्या आहेत त्या आणि प्रशासकीय समस्या यासह सर्व सामाजिक समस्या जाणून घेऊन त्यावर एक व्हिजन डॉक्युमेंटरी तयार करून त्या समस्या येत्या 5 वर्षामध्ये मिटवण्यासाठी हा जनकल्याण संवाद यात्रा भारतीय जनता पक्षाचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. त्यासाठी तालुक्यातील सर्व जनतेने उत्सुकपणे त्यामध्ये सहभागी होऊन आपल्या अडीअडचणी मांडाव्यात आणि प्रत्येक गावात जात असताना सर्वांना भेटून सर्वसामान्य लोकांशी संवाद साधून महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारच्या ज्या योजना आहेत, ज्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे महत्त्वपूर्ण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण किंमत अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना आहेत ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा जनकल्याण संवाद यात्रा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने नियोजित केला आहे.